टीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सातत्याने प्रत्येक घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री किंवा प्रशासन आम्ही याची चौकशी करू म्हणून सांगतात, ते तर आवश्यकच आहे। आणि दरवेळेस सांगितलं होतं की हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट करू, परंतु अशा प्रकारचं ऑडिट होताना मात्र कुठेही दिसत नाही आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध शहरांमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत। आज विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय। यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासन चौकशी करू आणि ऑडिट करू असे सांगतात, परंतु प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाहीये। विरार येथील विजय वल्लभ या कोविड हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। मला असं वाटतं की सातत्याने होणाऱ्या या घटना, एकीकडे कोविडचं प्रचंड मोठं भय लोकांच्या मनात आहे आणि त्यात हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे। सातत्याने प्रत्येक घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री किंवा प्रशासन आम्ही याची चौकशी करू म्हणून सांगतात, ते तर आवश्यकच आहे। आणि दरवेळेस सांगितलं होतं की हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट करू, परंतु अशा प्रकारचं ऑडिट होताना मात्र कुठेही दिसत नाहीये। त्यांनी असेही सांगितले की कोरोनाच्या काळात जवळपास सर्वच इस्पितळांवर ताण आहे, त्यामुळे सर्व इस्पितळात चेक करा आणि अशा इस्पितळांना सरकारने मदत करा। आता या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल्सवर खूप मोठ्या प्रमाणात ताण देखील आहे, अशा परिस्थितीमध्ये काही ना काही व्यवस्था ही उभी केली पाहिजे की ज्यातनं अशा प्रकारच्या घटना होणार नाही, याकरता जे काही चेक्स आहेत ते चेक्स त्या त्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येतील आणि त्याकरता आवश्यकता असेल तर हॉस्पिटल्सला सरकारने देखील मदत केली पाहिजे। आणि मला असं वाटतं की भंडारा असेल, ईशान्य मुंबई असेल, नाशिक असेल किंवा विरार असेल, या सगळ्या घटना या अत्यंत भयानक अशा प्रकारच्या घटना आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला असाही सल्ला दिलाय की सरकारने राज्यातील सर्व इस्पितळांचे फायर ऑडिट होईल असा उपक्रम हातात घेतला पाहिजे। याचा थोडा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे, कारण हे खरंच आहे की भंडारा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ईशान्य मुंबई असेल किंवा विरार असेल, या प्रत्येक घटनेनंतर आपण प्रतिक्रिया देतो, परंतु अशा घटना होऊ नये याकरता ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याकडे मात्र आपलं पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही आहे। आता मला हे समजत आहे की आपली सगळी कोविडची लढाई चालली आहे, पण या लढाईमध्ये अशा घटनांनी ही लढाई अधिक मला असं वाटतं की अडचणीची होते आणि म्हणून सरकारचे या प्रकारचे जे सगळे विभाग आहेत यांनी नीजर्क रिॲक्शन न देता एक कार्यक्रम हातामध्ये घेऊन पुढच्या 1 महिन्यात, 15 दिवसात, 45 दिवसात राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्सचं एक काहीतरी चेकिंग होईल, काहीतरी सेफ्टी ऑडिट होईल, असं स्वतः प्रोएक्टिव्हली प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।